हाय गाइस, वेलकम बैक माय यूट्यूब चैनल कल्याण प्रॉपर्टी मध्ये तुमचे स्वागत है। आज अपन 2 BHK फ्लैट अतिशय सुंदर आणि सीलिंग केलेला फर्नीचर पण आहे आणि व्यू ही अगदी रिव्यूअर व्यू है, खूब छान है, बघायला तुम्हाला आवडेल। पण आवडल्यास लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका। तर आपण पहिले फ्लैट बघू, नंतर फ्लैटचे प्राइस काय आहे आणि काय स्क्वेअर फीट एरिया आहे आणि लोकेशन काय आहे। तर आपण आता हॉल मध्ये एंट्री केली आहे आणि हॉल ही एल शेप मध्ये त्यांनी बनवलेला आहे। या साइडला त्यांनी स्टाइल लावून वगैरे अतिशय हॉलची शोभा वाढवलेली आहे आणि वरती त्यांनी सीलिंग वगैरे ही खूप छानशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे। तर आपण आता याला बाल्कनी ही दिलेली आहे, बाल्कनीचाही लुक तुम्हाला मी दाखवणार आहे, तोही तुम्हाला नक्की आवडेल। तर पहिले हा आपला तुमचे सोफाची अरेंजमेंट अशी आहे ना, सोफा या साइडला हे ठेवून तुम्ही इकडेही तुम्ही या साइडलाही ऍडजस्टमेंट करू शकता। आणि तुम्हाला या साइडला तुम्हाला टीव्हीचा युनिट दिलेला आहे, या साइडलाही त्यांनी वॉलपेपर लावून अगदी एकदम खूप छानसा एक हॉलला एक अट्रॅक्शन वाढवलेला आहे। आपण आता बाल्कनीचा लुक बघून घेऊया की बाल्कनीमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आणि बाल्कनीमधून तुम्हाला जो व्ह्यू दाखवणार आहे ना तो खूप सुंदर आहे आणि तुम्हाला नक्की आवडणार। बाल्कनी मध्ये एंट्री केलेली आहे, बाल्कनीचा पण तुम्हाला स्पेस बघून घ्या किती स्पेशियस दिलेला आहे। या साइडला त्यांनी झाडं वगैरे लावून खूप बाल्कनीची शोभा एकदम अतिशय सुंदरशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि हा व्ह्यू तुम्हाला बघायला खूप छान वाटेल। इथून पूर्ण रिव्हर व्ह्यू दिसत आहे तुम्हाला आणि हा जो रोड जाणार आहे तो मेन हायवे रोड, तुम्हाला डायरेक्ट बिल्डिंग टच भेटत आहे। बघायला भेटतोय आणि खूप सुंदर घर आहे, तुम्हाला रात्रीच्या टायमाला अजून तुम्हाला बघायला खूप छान वाटेल। तर कसा वाटला यासाठी तुम्हाला एक लाईक तर करा। तर आता आपण आतमध्ये अजून काय काय, मास्टर बेडरूम, कॉमन बेडरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम, त्याचाही लुक बघून घ्या की याच्यामध्ये काय दिलेलं आहे। किचन मध्ये एंट्री केली, किचनचा लुक तुम्हाला अतिशय सुंदर वाटेल। या साइडला त्यांनी ट्रॉली वगैरे मॉडेलर किचन त्यांनी बनवलेलं आहे, खूप सुंदर त्यांनी स्टाईल वगैरे लावून अतिशय किचनची शोभा वाढवलेली आहे। या साइडला त्यांनी चिमणीचा पॉइंट दिलेला आहे, या साइडला तुम्हाला हवं तर काही मिक्सर वगैरे ग्राइंडर वगैरे त्यासाठी तुम्हाला साइडला हा सेक्शन दिलेला आहे, इथेही तुम्ही स्टोरेज करू शकता। आणि या साइडला तुम्हाला फ्रीजचा सेपरेट सेक्शन दिलेला आहे आणि या साइडला तुम्हाला ही फ्लावर बाल्कनी दिलेली आहे, त्याचाही लुक आपण बघून घेऊया। तर फ्लावर बाल्कनीमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन इथं ठेवण्यासाठी त्यांनी एक सेक्शन वेगळा दिलेला आहे, त्याचाही लुक तुम्ही बघून घ्या आणि या साइडला टाकी लावलेली आहे। अशा पद्धतीने हा किचनचा लुक दिलेला आहे आणि वरती इथे स्टोरेज करण्यासाठी त्यांनी एक लॉक सारखं बनवलेलं आहे। आणि आता आपण पुढे जाऊया की पुढे काय काय त्यांनी बेडरूम मध्ये बनवलेलं आहे त्याचा लुक बघून घेऊ। ह्या साइडला आल्यावरती तुम्हाला समोर बाथरूम येते, बाथरूमचा हे लुक अगदी त्यांनी स्टाईल लावून वगैरे खूप सुंदरशा पद्धतीने त्यांनी गेटअप वगैरे केलेला आहे। पद्धतीने आपण किचन मध्ये पण तुम्हाला वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन साठी सेक्शन तो वेगळा बघितला आणि इथेही पर्सनल त्यांनी पॉइंट वेगळा दिलेला आहे वॉशिंग मशीन साठी, इथे तुम्ही बघू शकता। आणि ह्या साइडला स्टाईल वगैरे लावून अतिशय सुंदर स्पेसिसचा त्यांनी एक लुक चेंज केलेला आहे आणि वरती स्टोरेज साठी तुम्हाला टाकी लावलेली आहे।
टाकी लावलेली आहे तरी पण तुम्हाला ह्या इथे पाण्याची काही कमतरता नाही, पाणी 24 तास आहे आणि इथे तुम्हाला सोलर सिस्टम पण लावून दिलेलं आहे आणि फायर फायटिंगची पण तुम्हाला आहे लाईन गेलेली आहे, त्याचाही खूप उपयोग तुम्हाला होणार आहे। तर आपण आता कॉमन बेडरूमचा लुक बघू, नंतर मास्टर बेडरूमचा एक लुक बघून घेऊ। तर आता आपण सुंदर आणि हाई लोकेशन तुम्हाला रिव्हर साइड तुम्हाला बघायला भेटत आहे आणि अतिशय खूप सुंदर त्यांनी फ्लॅटचा एरिया वगैरे आणि लोकेशन इथलं खूप छान आहे, इथून तुम्हाला बघायला खूप इंटरेस्टेड वाटणार। जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये माझा ऍड्रेसही दिलेला आहे, ऑफिसचा आणि कॉन्टॅक्ट नंबरही दिलेला आहे, त्याच्यावरून जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी पर्सनली तुम्हाला फ्लॅट दाखवायला व्हिजिट करेल। तर आपण बाल्कनीचाही लुक इथून बघून घेऊया। या साईडला तुम्हाला फ्लॉवर बाल्कनी आलेली आहे आणि इथं तुम्ही काही फुल वगैरे त्यांची काही झाडं असतील ते लावू शकता आणि इकडूनही तुम्हाला पूर्ण रिव्हर साईड खूप छान दिसत आहे। तर अशा पद्धतीने हा कॉमन बेडरूम आहे, ह्या साईडला तुम्हाला बेड आलाय आणि ह्या साईडला तुमचा कवर्ड आलेला आहे, या साईडला तुम्हाला टीव्हीचा युनिट तुम्ही करू शकता किंवा अवांतर तुमचे काही सामान असेल तोही तुम्ही स्टोरेज करू शकता किंवा फोटोही ठेवू शकता। तर अशा पद्धतीने हा कॉमन बेड आहे। आता आपण मास्टर बेडरूमचाही लुक बघून घेऊया की त्याच्यात काय काय दिलेलं आहे। तर आपण आपल्या मास्टर बेडरूम मध्ये एंट्री केली आहे, तर एंट्री केल्यावरती लेफ्ट साईडला तुम्हाला बाथरूम भेटतंय आणि वरती स्टोरेज करण्यासाठी टाकी पण लावलेली आहे, अदरवाईज त्यांचं सामानही स्टोरेज करू शकता तुम्ही। तर आपण मास्टर बेडरूमचा हा टॉयलेट बाथरूमचा पण आपण लुक बघून घेऊया, कारण तिथं अजून एक्स्ट्रा पॉईंट दिलेला आहे, तो काय तो पण आपण बघून घेऊया। इथं तुम्हाला इंग्लिश वाटा दिलेला आहे, स्टाईल वगैरे लावून अतिशय सुंदर गेट बनलेला आहे, या साईडलाही तुम्हाला छोटं मोठं अवांतर स्टोरेज करण्यासाठी सामान दिलेलं आहे त्यांनी। तर अशा पद्धतीने हा बाथरूम होता। आता आपण बेडरूमचा लुक बघून घेऊया की काय किती स्पेसेस आहे आणि काय। या साईडला तुम्हाला सेक्शन हा तुमचा कबडचा येतोय, त्यांनी तुम्ही इकडे एवढं मोठंही बनवू शकता कारण एवढं सेक्शन त्यांनी बनवलेलं आहे। या साईडला तुमचा बेड जरी आला तरी इथून तुम्हाला कल्याण रिव्हर साईड अगदी बघायला खूप छान वाटेल तुम्हाला। या साईडला तुमचा बेड जरी आला तर मॉर्निंगचा तुमचा सूर्य आणि हवा ही कंटिन्यू तुम्हाला भेटणार आणि अशा पद्धतीने हा लोकेशन एक मास्टर बेडरूम, कॉमन बेडरूम आणि किचन आणि हॉल याच्यातून तुम्हाला ह्या सर्वांचं लुक आणि ओपन व्हेंटिलेशन तुम्हाला रिव्हर साईडला दिलेलं आहे आणि इथून तुम्ही मॉर्निंगच्या टायमाला तुम्हाला खूप असा एक पॉझिटिव्हिटी एनर्जी निर्माण तुम्हाला येणारच। तर या फ्लॅटसाठी तुम्हाला एक लाईक करण्यासाठी विसरू नका। तर आपण मास्टर बेडरूममध्ये आल्यावरती इथेही तुम्हाला फ्लॉवर बाल्कनी दिलेली आहे, इथूनही तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसत आहे। तर तुम्हाला फ्लॅट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार। आणि तुम्हाला नक्की फ्लॅट आवडला असेल तर या फ्लॅटचा स्क्वेअर फीट एरिया तुम्हाला 1150 दिलेला आहे आणि त्याची प्राईज तुम्हाला 65 लाख दिलेली आहे आणि हा टॉप फ्लोअर दिलेला आहे आणि 15 माळ्यावरती हा फ्लॅट आहे आणि इथून पूर्ण रिव्हर साईड वगैरे दिसत आहे आणि बिल्डिंगची एज तुम्हाला 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। अजून जर तुम्हाला हा फ्लॅट बघण्यासाठी इंटरेस्टेड असणार तर
तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबर वरती तुम्ही नक्की कॉल करा, आणि माझा ऑफिसचा ही ॲड्रेस मी तिथे मेन्शन केलेला आहे, तोही बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून रिसेलचे फ्लॅट बघायचे असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, किंवा तुमचेही फ्लॅट सेल करायचे असतील तर तेही मी सेल करून देणार. जर फ्लॅट आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.